पनवेल तालुक्यातील ठोंबरेवाडीत एका राहत्या घरात पहाटे चोरी झाल्याची घटना घडली आहे. या अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील खिडकीची लोखंडी ग्रिल कापून प्रवेश केला. चोरी करण्याआधी चोरट्यांनी बॅटरीच्या सहाय्याने आतील रूमची पाहणी करून CCTV कॅमेरा कपड्याने पद्धतशीर झाकून घेतला. त्यानंतर घरात प्रवेश करून रूममधील कपाटाची झाडाझडती घेतली. यावेळी एका पॉकेटात 2 ते 3 हजार रुपये, 2 ATM कार्ड, कंपनीचे ओळखपत्र, 4 चाकीचा परवाना, गाडीचे RC बुक घेऊन चोरटे पसार झाले आहेत. या चोरीच्या घटनेची पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.